सध्या संपूर्ण देशात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी झालेत. ही दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मृतांमध्ये 9 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त व्यक्ती एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमाही देवरी गावातून मसूरगुगरी पोलीस स्टेशन परिसरात गेले होते. कार्यक्रमाहून परतत असताना बुधवारी रात्री दिंडोरी जिल्ह्यातील बडझर घाटात अचानक पिकअपचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच पिकअप 20 फूट खोल दरीत जाऊन उलटली. या अपघातात इतका भीषण होतात की त्यामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू झाला.